नमस्कार, मी रत्नजीत अण्णा पाटील, राहणार वसडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे कृषी संजीवनी सप्ताहमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेज व RCFतर्फे बीज प्रक्रिया ब्रीज प्रक्रियेमध्ये सप्ताहमध्ये सहभागी झालेलो आहे. आणि महाराष्ट्र शासनातर्फे कृषी विभागातर्फे GJJ32 या वाहनाचं मी आमच्या शेतामध्ये पेरणी करणार आहे आणि त्याची टोकन करणार आहे. आणि बीज प्रक्रिया करून पहिला रासायनिक, मग त्यानंतर जैविक अशी प्रक्रिया करून त्याची टोकन करणार आहे. रासायनिक बीज प्रक्रियेसाठी आता थोडं असं पाणी मारून घ्यायचं आहे शेंगदाण्यावरती. आणि 5 किलो बियाण्यासाठी 20 ग्रॅम थायरम, ह्यावरती थायरमची पावडर टाकून घ्यायची आहे. 5 किलो बियासाठी कार्बनायझर आम्ही वापरत आहे 20 ग्रॅम. रासायनिक बीज प्रक्रियेचे फायदे असे आहेत की जमिनीद्वारे आणि बियाण्याद्वारे जे बुरशीजन्य रोग येतात किंवा मुंग्या लागतात ते लागत नाही. त्या रासायनिक बीज प्रक्रिया असं करून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त त्याला हात न लावता बीज प्रक्रिया करायची आहे. असे गोळून घ्या, असं बियाणं गोळून घ्या. शक्यतो करून हात न लागला पाहिजे. रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर 10 मिनटं बियाणं सोकू द्यायचं आणि सोकून दिल्यानंतर बायोला जे आहे ते किलोला 25 मिली याप्रमाणे यावरती शिंपडून द्यायचं आहे. बायोलानंतर रायझोबियमचं पण मी बीज प्रक्रियेसाठी त्याचा वापर करत आहे. नत्राचं स्थिरीकरण होत आहे आणि पिकाची वाढ चांगली होते, उगवण क्षमता चांगली होते. त्यामुळे आपण जैविक जे प्रक्रिया आहे हे यावरती करून घेत आहे अशा प्रकारे. आता हे बियाणं अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे घोळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जैविक जे बीज प्रक्रिया आहे ती पण झालेली आहे पूर्ण. आणि जैविक बीज प्रक्रिया झाल्यानंतर अर्धा तास असेच बियाणं सोकून दिल्यानंतर मग त्याची टोकणी करावी. आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की बीज प्रक्रिया करून टोकणी करा, त्याच्यामुळे त्याचे भरपूर फायदे आहेत. आणि टोकणी करत असताना धूम्रपान वगैरे असं काही करू नका, त्यामुळे जैविक जे टोकणी आपण बीज प्रक्रियासाठी वापरलं आहे त्या जीवनावर वगैरे धोका होऊ शकतो. धन्यवाद.